सब माल लावले पीपल्स. आज मित्रांसोबत जरा फिरायचा प्लॅन केलेला आहे. तर आपल्यासोबत आहे अक्षय चाळके, भावेश नागरे, शुभा अवसरे आणि सिद्धेश कलंगरे पाटे अनू. मागे तुम्ही बघितलेला तो व्लॉग आपण केलेला, व्लॉग म्हणजे व्हिडिओ एक छोटीशी हे केलेली आपण जंगल सफारी. तसंच आता जरा एक व्लॉग करायला प्रयत्न करतोय. तर आपण जातोय आता रसागडला खेडमध्ये. तर दाखवतो तुम्हाला पुढे जसं जसं होत जाईल तसं दाखवत जाईल नक्कीच. आता आलोय ते सवोज सड्याचे, ते बघू शकता पाणी म्हणजे त्या प्रमाणात एवढं जास्त नाही पण बऱ्यापैकी चांगलं आहे पाणी. गटामध्ये आणि आहेत आपल्या सोबत गँग बँग बँग. तर आता पुढच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. तर निघालो आता रसागडच्या मार्गाला. तर पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो थोड्या वेळातच. इकडे राईट साईडला थोडं काम चालू असते त्यामुळे रस्ता बंद आहे. तर तुम्ही सरळ मार्गाचा वापर करा. तर आता पोहोचलेलो आहे तळे चिंचवाडीमध्ये आणि लोकेशन इथं एवढे सुंदर आहे ना, छोटे छोटे बंगले वगैरे आहेत आणि दिसायला पण एवढं सुंदर आहे. इथं थोडंसं आता खायला गेलं थांबलेलो आहे, कुरकुरे वगैरे छोटं पाय दिसेल ते समोर. ते कुरकुरे दुकान आहे स्नॅक्सचं, ते केलं थोडं थांबलेलो आम्ही. आणि इकडं येत आहे लालपरी. गावातनं जाताना एक लालपरीचा आनंद वेगळाच आहे, सुंदर एकदम सुंदर. इथनं एक 300 मीटरवर लेफ्ट मारायचं आहे रसागडला जायला. बघा तुम्ही बघू शकता इकडे दिलेला आहे बोर्ड. एक तुम्हाला लेफ्ट मारून रसागडकडे जायला आहे. हे बघा इथे बोर्ड लावलेलेच आहे समोर, बघू शकता तुम्ही. तर आता पोहोचलेलो आहे फाट्यावर, पोहोचलेलो आहे. इथनं एक जो 8 किलोमीटर आहे इथे समोर तुम्ही बघू शकता कमानी लावलेला आहे. इथनं राईट मारायला लागेल तुम्हाला. इथनं जो 8 किलोमीटरवरती रसागड आहे. मित्रांनो आता 1 किलोमीटरचा रस्ता राहिलेला आहे रसागडला जायला. पण इथला तुम्ही माहोल बघू शकता की कसं दुःख आहे, सुंदर प्रकारचं दुःख आहे. आणि सगळे आपले मित्र आहेत इकडे खुश झालेले आहेत, खुश बघून एक ढगात आल्यासारखं असं वाटतंय आम्हाला. आणि आपले सगळे पब्लिक एन्जॉय करताना. तर आत्ताच रसागडच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे. महादेव रसागड चढायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो. तर आत्ताच रसागडच्या पायथ्याशी आहे आणि तुम्ही समोर येणारं दुःख बघू शकता. सोबत आपले बसलेले मित्र त्यांच्या पाठीमाग देखील सुंदर निसर्गाच्या सानिध्यात जे गाव वसलेलं आहे रसाळवाडी ते देखील तुम्ही बघू शकता. सगळेजण पाय पडतायत. शंकराची पिंड आहे इथे छोटीशी, चढायला सुरुवात केलेली आहे. आणि वरती तुम्ही जे दुःख आहे पास होत आहे ते तुम्ही बघू शकता. एवढं सुंदर आणि छान प्रकारे निसर्गाने आपल्याला जी देण दिलेली आहे ना. शिवाजी महाराज की, महादेव बजरंग बली की जय. तर आता आपल्याला रसागड चढल्या चढल्या हनुमानाचं दर्शन झालेलं आहे. तर त्याला सगळ्यांनी पाया पडून आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय. थोडासा दम लागायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे तुम्ही वरची प्रवेशद्वार आहे तो तुम्ही देखील बघू शकता रसागडचा. दुसऱ्या प्रवेशद्वारावर आलेलो आहे. आणि मगाशी इथं दुःख नव्हतं पण आत्ता एवढं दुःख आलेलं आहे की तुम्हाला म्हणजे बोलू शकत नाही, सांगू शकत नाही तुम्हाला की एवढं मोठं दुःख आलेलं आहे. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात दुःख आलेलं आहे. दुसरा प्रवेशद्वार इथं बघू शकता तुम्ही. सुंदर सुंदर.
आता दुसरं प्रवेशद्वार पार करून आता पुढे जायला निघालेलो आहे. आत्ताच गडागड जायला सुरुवात केलेली आहे पुन्हा एकदा दुसरं प्रवेशद्वार पार करून. आणि जी वाट निर्माण केलेली आहे इथे गड्याकडे जाताना ती एवढी सोयीस्कर आणि छान प्रकारे आहे ना की तुम्हाला देखील इथं आल्यानंतर जी आवड निर्माण होईल तुमचं जायचं मन देखील इथं होणार नाही. एक पायट्याने चढून वरती आल्यानंतर गडावर तुम्हाला थोडंसं पहिलं एक डबकं दिसेल आणि तिथे साईडला एक छोटी तोफ आहे. हे बघा इथं दोन तोफा आहेत. आणि ते चढून आल्यानंतर तुम्हाला एक छान असं हे बघा दृश्य आहे. एवढं सुंदर धुकं आत्ताच साईडला गेलेलं आहे त्यामुळे तुम्हाला ते दाखवू शकतोय मी. थोड्या वेळ परत धुकं आल्यानंतर हे परत सगळं जे निसर्ग आहे ते पुन्हा एकदा गायब होतं. तर तुम्ही बघू शकता धुकं साईडला झाल्यानंतर जो आनंद दिसतो आणि निसर्गाला एक मिठी मारावीशी वाटते ते बघा आहे. कदाचित तुम्हाला दिसत असेल आय होप. एकदम कड्याशी आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता आपले मित्र परिवार सगळे इथं बसलेले कड्यावरती निसर्गाचा आनंद घेत आहेत. आणि आपल्या कड्याशी एक तोप आहे निसर्ग. दुसरा प्रवेशद्वार जे आहे ते तिथं तुम्ही इथे समोर बघू शकता आणि आपली गाडी आहे ती समोर ती पांढरी पांढरी एकदम बारीक अशी मुंगीसारखी दिसत आहे ती आपली गाडी आहे तिथं पांढरी व्हाईट. ते इथनं तुम्हाला क्लिअर असतात थोडं धुकं साईडला गेल्यानंतर परत एकदा मी तुम्हाला दाखवतो की तुम्हाला समजेल. पावसात आणि सोबत मित्र तो जो एक आनंद आहे ना तो तुम्हाला कुठेच भेटणार नाही. बघू शकता तुम्ही हे प्रवेशद्वार आहे इकडनं आणि गड चालल्या चालल्या तुम्हाला इथं सर्वात मोठी जी तोफ आहे ती तुम्हाला इथे दिसते. तर मोठी तोफ बघितली आणि दुसरी तोफ इथे अजून एक आहेत ती अजून एक तोफ आहे आणि ती देखा तिथे समोर एक तुम्हाला दिसत असेल तिथे एक तोफ आहे. तर मगाशी तुम्हाला बोललो तर तोफा दाखवल्यानंतर तुम्हाला सर्व इथं आपलं झोलाई वाघजाईचं देवस्थानचं मंदिर आहे रसाळगडचं. झोलाई वाघजाईच्या मंदिरात आलेलो आहे तुम्हाला दाखवतो आतमधनं. झोलाईचं मंदिर बघा अशा प्रकारे आहे. हे बघा वाघजाई देवी आहे भैरी देवी आहे आणि झोलाई देवी आहे तीन देव इथे आहेत. आणि बाहेर शिवाजी महाराजगडावरती टोटल 19 तोफा आहेत आणि अजून देखील ते संशोधन करत आहेत की अजून तोफा देखील याच्या गड्यावरती असतील. तर तुम्ही तिकडे आणि गडावरती तोफा किती आहेत 19 तोफा आहे. समोरची वरची जी आहे ती दीपमाळ आहे. तीन वर्षांनी इथे यात्रा होते. तीन वर्षांनी कधी असते यात्रा ती? एप्रिलमध्ये हनुमान जयंती झाली की चौथ्या दिवशी. हनुमान झाल्यानंतर चौथ्या दिवशी. तर नशीब आमचं एवढंच छान आहे की आम्हाला देवाकडनं प्रसाद भेटतोय. देवाचा प्रसाद खायला भेटतोय आम्हाला सहा जणांना. आम्ही एवढे चांगले नशीबवान आहे. तर त्यांना देखील धन्यवाद म्हणतो आणि तुम्हाला देखील तुम्ही कधी आलात तर रविवार किंवा असं वार बघून या जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे दर्शन भेटेल. आपली सही आहे मित्रमंडळी आहेत त्यांना देवीकडनं आपल्याला एक प्रसाद लाभलेला आहे तर त्याचा सगळे आनंद घेत आहे. साईडला लागूनच एक छोटंसं डबकं आहे एक छान आहे. हे बघा आणि साईडलाच त्याच्या मंदिर आहे झोलाई देवी झोलाई वाघदेवी देवीच्या साईडला. लोक आली होती ते 50 लोक असे बघून गेले होते की आम्हाला पाणी पुरेल काय. इथं दोन मोटर चालू होत्या दोन टाके इथे लावलेल्या आणि खालची 5000 लिटरची टाकी त्याच्या 10 नळ अशी लावलेली पण अजिबात असं पाणी संपला आणि पाणी तेवढंच तेवढं बघा देवाची करणी. बरं 2 लाख लोक आली पुरा मैदान भरला होता पुरा सफाई पुरा तिथे असा होता. पण ते लोक आणि एवढी गर्दी होती ना त्यांच्या दर्शनासाठी आम्ही जेव्हा वरती गेलो ना आम्हाला खाली जायला 1.5 तास लागला आमच्या घरापर्यंत. या साइडने एक भुयार आहे देखील आता मग असे बोलले ती आता कुठे आहे म्हणजे कुठे कशी काय आहे ती भुयार म्हणजे कुठे बाहेर पडते ती अशी. हे बघा हे आहे ना हे भुयार आहे. हा
तो इथं समजा पहिले पाणी गळतो बघा ते तिथंच भुयार आहे. आता ते पाणी वर आलं ना हो बरोबर असं पुरा असा असा मोठा ती भुयार केवढी मोठी म्हणजे तुम्ही खूप त्याचा अंदाज करू बरोबर बरोबर कोणी अंदाज करू शकत नाही. चालेल पिंडीचा पूल आहे ना बाहेर निघायचं लोक म्हणतात. अच्छा आणि हे शिवकालीन तळाव आहे त्याच्यात बघा शिवकालीन पण काय काय असून टाकून टाकून पण गेले सोनाना पण टाकून गेले असते बरोबर. तर मित्रांनो तुम्हाला देखील निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल किंवा इथं स्टे करायचा असेल तर अंकुश शकपाळ आणि सिद्धेश जाधव या दोघांचा नंबर मी खालती देत आहे तर त्यांना तुम्ही संपर्क साधून या निसर्गाचा आनंद नक्की घेऊ शकता. तर बघू शकता आता आपण आलो इथे धान्याचा कोठार इथे आहे सगळं आतमध्ये बघू शकता तुम्ही प्राचीन म्हणजे प्राचीन वस्तू आहे बांधकाम तुम्ही देखील बघू शकता इथलं किती छान प्रकारे बांधकाम केलेलं आहे इथे. इथे एक दोन तीन तीन दरवाजे आहेत एवढ्या खोलीमध्ये. धान्याच्या कोठाराच्या इकडे पुढे आलेलो आहे आणि इथं इथं पुरातन अवशेष हे आपल्याला दिसलेले आहेत बघा. तर मित्रांनो अन्नाचा कोठा कोठारा बघून आलेलो आहे आता तिकडनं आता जातोय तर आम्ही समोर तुम्हाला नंदी महाराज दिसत असेल आणि खालती शंकराची पिंड आहे तर आता आपण तिकडे जाऊया दाखवतो तुम्हाला तिकडचे दर्शन. तिकडनं आल्यानंतर आहे बघा इकडं नंदी महाराज आहेत आणि इकडे शंकराची पिंड आहे तर आपले सगळे मित्र दर्शन करत आहेत तिकडे तर आम्ही पण आता दर्शन करून घेतो आणि भेटतो तुम्हाला लवकरच. तर गावकऱ्यांच्या मदतीने आपल्याला चांगली माहिती भेटलेली आहे आणि तुम्हाला जर इथे यायचं असेल तर म्हणजे इथं जो सोहळा असतो सगळा देवीचा पालखी सोहळा वगैरे असतो झोलाई वाघजाई देवीचा ते एप्रिलमध्ये हनुमान जयंती झाल्यानंतर बरोबर चौथ्या दिवशी असतो. तर आणि तिथे लाट वगैरे तिथं जे लाटेचं हे आहे लाकूड आहे ते म्हटलं ते म्हणजे सागवान लाकूड आहे हे देखील आहे ते आम्हाला ते दाखवलं जातं तिथे. आणि हे इथं तुम्ही बघू शकता या साईडला एक डबका आहे आणि इकडे एक डबका आहे इथे कोणीही उतरू नका आणि कारण हे पाणी जे आहे हे कधीही आटत नाही आणि ते पाणी ते गावकरी जे लोक आहेत ते त्यांच्या पिण्यासाठी वापरतात तर त्यामुळे तुम्ही इकडे कधी आलात तर हे याची काळजी नक्की घ्या तुम्ही. मित्रांनो सगळं गप्पा गोष्टी झालेल्या आणि आता निघालो त्या परतीच्या प्रवासाला. आता आम्ही रसाळगड जो आहे तो उतरायला घेऊच आणि सोबत जी मजा मस्ती केलेली आहे सर्वांनी मिळून त्याचा आनंद तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर सगळा कार्यक्रम झालेला आहे आमचा सगळं रसाळगड फिरून झालेला आहे आणि आत्ता बसले ते चिकन खायला आणि पाव सोबत भात आणि कुक आहे आमचा शुभा मावसरे. येस ऑर्डर चुकायला जातील नक्कीच. मित्रांमध्ये चांगली अशी मनोरंजनाचे काय काय व्हिडिओ झालेले आहेत तर त्या तुम्हाला नक्की आपल्या चॅनलवरती बघायला भेटेल. तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. बाय बाय. एन्जॉय.